आज आपण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत भारतात वैज्ञानिक संशोधन संस्थाची जाळे निर्माण करणारे कुशल संघटन आणि पेटनचे महत्त्व अधोरेखित करणारे देशभक्त आणि शास्त्रज्ञ म्हणजे रघुनाथ माशेलकर भारतातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे भारताचे आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत यांनी भारताच्या विविध विज्ञान तंत्रज्ञानाविषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचे महत्त्व कार्य केले आहे माशेल गोवा राज्यातील माशेल येथे रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म झाला लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांचा त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले गिरगाव चौपाटीवर सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करून त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या एकोणावीसशे सहासष्टमध्ये मुंबई विद्यापीठातून त्यांनी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली काही काळ युनिव्हर्सिटी ऑफ द सेली फोर्ट लंडन येथील येथे व्याख्याता म्हणून त्यांनी काम केले पुढे त्यांनी डेन्मार्कमधील एका विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले त्यानंतर अमेरिकेतील डेलवा वेअर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत असताना त्यांनी पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी एन सी एल राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथे संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली डॉक्टर माशेलकरांनी या प्रयोगशाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले त्यांच्या प्रयत्नामुळे भारतीय शास्त्रज्ञाचे अनेक शोध अमेरिका व युरोपमध्ये निर्यात होत आहेत पॉलिमर सायन्स व अभियांत्रिकी ही त्यांची अभ्यासाची आणि संशोधनाची क्षेत्र आहेत सेंटर फॉर सायंटिफिक अँड इंटरनॅशनल रिसर्च सी एस आय चे महासंचालक झाल्यानंतर त्यांची संशोधनाच्या माध्यमातून देशाची प्रगती या सूत्रावर भर दिला या संस्थेच्या अनेक शाखा त्यांनी कार्यान्वित केल्या तसेच या माध्यमातून त्यांनी असंख्य संशोधक तयार केले बौद्धिक ज्ञान संपादनाचा हक्काविषयी त्यांनी पॅटंटचं धोरण याबाबत त्यांनी योगदान मोठं आहे पॅटंट ऑफ द पॅरिस असा इशाराच त्यांनी दिला होता हळद बासमती व कडुलिंब यासारख्या पॅटर्नबाबतचा लढा यशस्वीपणे लढून त्यांनी अमेरिकेकडून ही पॅटर्न्स परत मिळवली व्यवसायाभिमुख संशोधन या तत्वावर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला ज्ञान ही संपत्ती आहे तसेच ज्ञानातून संपत्ती निर्माण होते म्हणून ते ज्ञान व संशोधन कायदेशीररित्या सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे ही, ही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे महत्त्वपूर्ण ठरली आहे डॉक्टर माशेलकर यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांची सुमारे वीस पुस्तकं आजवर प्रकाशित झाली आहेत डॉक्टर माशेलकर यांना पन्नासहून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत पद्मभूषण पद्मश्री तसेच त्यांना शांती स्वरूप भटनाकर मेडल मेटर मटेरियल सायंटिफिक ऑफ द इयर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्कार भारतीय विज्ञान परिषदेचा जीवनकौरव पुरस्कार प्रियदर्शनी ग्लोबल अवॉर्ड हे त्यापैकी काही आहेत तसेच लंडन येथील जगविख्यात सोसायटी लंडनची त्यांना फेलोशिप ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये प्राप्त झाली अतिशय कष्टाने प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातही अत्युच्च पदं हे डॉक्टर माशेलकरांनी यशस्वीपणे भूषवले आहेत आजही ते कष्ट करण्याची क्षमता शिस्त बुद्धिमत्ता संशोधक वृत्ती गुण व प्रखर देशनिष्ठा या आपल्या गुणासह विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत